नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिना आहे कृष्णपक्षाची प्रथमा आहे आश्लेषा नक्षत्र आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनटापासून ते चार वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते सहा वाजून सतरा मिनटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे दुपारी तीन वाजून तीन मिनटानंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र शनीबरोबर प्रतियोग करणार आहे आणि आजच्याच दिवशी बुध आणि नेपच्यूनचा लाभयोगसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष मेषरास मेषराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पाचव्या सणात भ्रमण करेल हा चंद्र तुमच्या लाभात असणाऱ्या शनीबरोबर प्रतियोग करणार आहे भाग्यातला बुध आणि लाभातला नेपच्यून हा लाभयोग करणार आहे दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह व्हाल खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे ते त्यांच्याशी उरलेला दिवस हा तुमचे वे तुम्ही व्यतीत करू शकाल छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होऊ शकतील मात्र त्यांनी फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपमध्ये होणार नाही एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची जी काम काही महत्त्वाची कामं असतील कागदोपेत्र व्यवहार म्हणून काही प्रॉमिसेस कमिटमेंट काही छोटी मोठी कामं असतील तर तुम्ही येणाऱ्या दोन ते तीन दिवस निश्चित हातात घेऊ शकता ते अगदी सहजपणे पूर्ण होतानासुद्धा दिसून येतील आणि येणारा दोन ते तीन दिवस थोडेफार धावपळीचे असू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास व्रिशवरास। वृषभ राशीच्या व्रिशवरास। तृतीय चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि दशमात असणाऱ्या शनीबरोबर प्रतियोग करणार आहे अष्टमातला बुध आणि दशमातला नेपच्यून हा लाभ योग करणार आहे दुपारपर्यंतचा कालावधीमध्ये थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील थोडंसं तुम्ही बिझी असाल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तुमच्या घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना वाद होऊ शकतील अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही त्याचप्रमाणे ना ना येणाऱ्या ना दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा तुमचे अनुमान बरं बरं येणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील आणि तुम्हाला चांगले लाभसुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल भाग्यात असणारा शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा बुधाबरोबर भाग्यातला नेपचून हा लाभ योग करणार आहे दुपारमध्ये कालावधीमध्ये तुमचे थोडंसं जे पैसे खर्च वगैरे होणं असेल त्याकडे थोडंसं लक्ष द्या तुमच्या खर्चांवर थोडं थोडंसं नियंत्रण ठेवा दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह व्हाल महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातात घेऊ अशा शकाल अर्थात ते पूर्णपणे पूर्ण होणार नाहीत मात्र थोडा वेळ घेतील मात्र तुम्ही दुपार नंतरच्या कालावधीमध्ये ॲक्टिव्ह न निश्चित व्हाल जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारापुढे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातला बुध आणि स अष्टमातला नेपच्यून हा लाभयोग करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसेल तुमचा आत्मविश्वास उत्साह आजच्या दिवशी खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमचे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेळ असताना चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि सप्तमात असणारा शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचमातला बुध आणि सप्तमातला नेचून हा लाभयोग करणार आहे दिवस थोडासा धावपळीचा राहील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण काम हातात घेऊ शकता ते पूर्णसुद्धा होताना दिसेल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही विवा विवाहित असाल तर वैवाहिक जोडदार बरोबर वरचे व थोडेसे खटके उडतील अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होणार नाहीत मात्र येणार दोन ते तीन दिवसात तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहतील खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ येणार दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे या नंतरची रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्टात असणाऱ्या शनिबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातला नेपच्यून चतुर्थातला बुध हा लाभ हा लाभयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमची जी काही महत्वाची कामं असतील ते तुम्ही हाती घ्या ती सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल मित्र बरे परिवारावर गाठी भेटी भेटी होणं त्यांच्याकडून काही चांगली मदत किंवा सल्ले मिळणं अशा प्रकारचे अनुभव येतील दुपार नंतरचा कालावधी थोडासा त्रासदायक राहील धगदगीचा राहील थोडंसं स्ट्रेस वाढल्यासारखं वाटेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील घरातल्या गोष्टींबद्दल काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील तर येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या राश दशम स्थान चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल पंचमात असणाऱ्या शनी शनीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर पंचमातला नेपचून हा लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही गोष्टी तुम्ही करू शकाल दुपारनंतरच्या अंतरच्या कालावधीमध्ये तुमचे जे फ्रेंड सर्कल असेल किंवा मित्र परिवार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद उठता येईल अर्थात त्यांनी फारसा परिणाम होणार नाही मात्र येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे खूपच चांगले आणि महत्त्वपूर्ण राहील थोडीशी धावपळ राहील थोडीशी दगदग राहील कागदोपत्री व्यवहार मध्ये कुठल्याही क्षेत्रातले असतील येणार दोन ते तीन दिवसामध्ये नक्की हाती घ्या आणि थोडंसं फिरणं वगैरे जास्त येईल मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमच्या हातावर वेगळी होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है व्रिच्चिक रास आहे ते आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमस्थानात भ्रमण करेल चतुर्थात असणारा शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला नेपच्यून हा लाभ योग करणार आहे तुमचे जे काही महत्त्वपूर्ण कामं असेल ते दुपारपर्यंतच्या त्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण गोष्टींच्या संदर्भात निर्णय घेऊ नका छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तुमच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे जी मोठी माणसं असतील त्यांच्यावर थोडेसे मतभेद होऊ शकतात त्याकडे थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील किंवा काही प्रकारची इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल तृतीयातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या राशीत असणारा बुध आणि तृतीयातला निपचून हा लाभयोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गोष्ट किंवा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभसुद्धा होऊ शकतील येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे खूपच महत्त्वपूर्ण राहतील खास करून वैवाहिक जुळदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहतील वैवाहिक जुळीदरावर कुठे बाहेर काढल्या जाण्याचा योग सुद्धा संभव होता त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या सुद्धा महत्वपूर्ण घडामोडी येणार दोन ते तीन दिवसांमध्ये घडू शकतील <laughs> <laughs> यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयात असणारा शनिबरोबर हा प्रतियोग करणार आहे वेयातला बुध आणि द्वितीयातला नेपचून हा लाभ योग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक नात्यासंबंध अतिशय चांगले राहतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी डोक्यावर काढू शकतील त्याप्र दा त्याचप्रमाणे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये आउट ऑफ द वे जाऊन कुठलीही कामं करू नका तुम्हाला त्याच्या संदर्भातले त्रास होऊ शकतील मात्र येणार दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी थोडेसे महत्त्वपूर्ण राहतील थोडे जास्त तुम्ही बिझी व्हाल परंतु कामं तुमच्या असं अगदी सहजगता पूर्ण होताना दिसेल नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला येणार नव्हते त्या तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारे मिळू शकेल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तम स्थान भ्रमण करेल आणि तुमच्या राशीत असणारा शनीबरोबर बरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभ असणत असणाऱ्या बुद्धाबरोबर तुमच्याच राशीचा नेपचून हा लाभ ने योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील महत्त्वपूर्ण कामं जे असतील जे काही तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असेल दुपारी तीनच्या आधी करून घ्या ते पूर्ण होताना दिसतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे मात्र येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे खूपच शुभफलदायी असे असणार आहेत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधली जे माधुरी आहे ते खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या पंचम स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे दुपारी तीन वाजून तीन मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि बेयातल्या शनिवार हा चंद्र प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या दशमात असणारा बुध आणि व्ययात असणारा निपचून हा सुद्धा योग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर आजच्या दिवशी तुमचा दिवस खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकेल त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा अंदाज बरोबर ठरणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील दुपारच्या नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं तर आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी डोकंभर काढू शकतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण गोष्टी घडणे अशा प्रकार होऊ शकतात जर त्याचप्रमाणे शकता, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही प्रलंबित असे कागदोपत्री व्यवहार असतील तर ते सुद्धा तुम्ही येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हाती घेऊ शकता आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील तर मित्रांनो हे होतं दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद